आज सांगली पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडलं. एका 3 वर्षाच्या बाळाला त्याच्या आरोपी वडिलांची व आजीची भेट करून दिली. यावेळी उपस्थित नातेवाईकांचा अश्रूंचा बांध फुटला. ही कोणती कहाणी नाही. 3 वर्षाच्या या निरागस ऋषिकेश कर्नाळकर या मुलाच्या आईने 2 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर सांगली पोलिसांनी ऋषिकेशचे वडील महेश कर्नाळकर आणि आजी शांताबाई कर्नाळकर यांना अटक केली. सध्या ऋषिकेशची आई जगात नाही तर वडील आणि आजी पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळं दररोज डोळ्यासमोर असणारी आणि घास भरवणारी आई या चिमुरड्याला घरात दिसेना, तर दुसरीकडे वडील आणि आजीसुद्धा दिसेनात. त्यामुळं चिमुरड्या ऋषिकेशचा जीव कासावीस झालाय. या कासावीस झालेल्या आणि आईचं छत्र हरवलेल्या चिमुरड्याला सांगली शहर पोलीस निरीक्षक अनिल गुर्जर यांनी या चिमुरड्या ऋषिकेशला कोठडीत असणाऱ्या वडील आणि आजीची भेट करून देत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. त्याचप्रमाणे ऋषिकेशच्या आजोळच्या लोकांचीही भेट घडवून दिली. यावेळी आईचं छत्र हरवलेल्या चिमुकल्या ऋषिकेशकडे पाहून अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला. हे वातावरण अनेकांचं काळीज चिरून जाणारं होतं. दरम्यान आज या बाळाला त्याच्या आजोळच्या लोकांची भेट घडवून दिली. त्यामुळं आजोळच्या लोकांनी ऋषिकेशवर चुंबनाचा वर्षाव करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांचंही आभार मानले. एका क्षणात आई आणि वडील यांचं छत्र नाहीसं झाल्यानं चिमुकला ऋषिकेश कासावीस झाला होता. मात्र आई पुन्हा कधीच येणार नाही आणि वडील केव्हा सुटतील ते माहीत नाही. त्यामुळं या चिमुरड्या ऋषिकेशला हे कोण समजावून सांगणार असा प्रश्न पडला आहे. त्याच्या संदर्भात घडली महेश कर्नाळकर, तर त्याच्या मिसेसने थोडंसं ॲसिड वगैरे घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ते डेड झाल्या. पण ह्या एक लहान 3-4 वर्षाचा मुलगा हा इथं आज पोलीस स्टेशनमध्ये साहेबांच्या मध्यस्थीने, म्हणजे गुजर साहेबांनी मला ते माळुंगेचे पाहुणे मुलीकडचे आणि माझे मावस भावाकडचे पाहुणे ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात ह्या मुलाची भेट घालून दिली. असं कधी कधी घडलेलं मी पाहिलेलं नाही. मात्र मला आज साहेबांचा आभार मानावे लागतील की या मुलाची त्या पाहुण्यांची आणि माझ्या मध्यस्थीच्या माध्यमातून यांची भेट घालून दिली. नुकतेच 2 दिवसापूर्वी भारती कर्नाळकर या स्त्रीने सॅनिटरी ॲसिड पिऊन आत्महत्या केलेली आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या स्त्रीला एक 2.5 ते 3 वर्षाचा मुलगा आहे. तो मुलगा पाहण्यास मिळावा असं तिचे त्या मय स्त्रीचे आई वडील आणि इतर नातेवाईक आलेले होते. तर 2 कुटुंबातील सामंजस्याच्या भावनेतून सदर मुलाची आणि त्या मुलीच्या आई वडिलांची ही भेट घालून देण्यात आलेली आहे आणि 2 कुटुंबामध्ये संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे.